खडतर परिस्थितीवर मात करत क्रीडा विश्वात बहादूर कामगिरी करणाऱ्या सांगली येथील वेटलिफ्टर संकेत सरगर व काजल सरगर या भावंडांच्या आईवडिलांचा त्यांच्या पत्र्याच्या झोपडीत जाऊन श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशनने सत्कार केलाय. यावेळी संकेत व काजलच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकलेत. हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नागवडे साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, प्राथमिक शिक्षिका वंदना सुतार यांच्या हस्ते करण्यात आलाय. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगर यानं 55 किलो वजन गटात भारताला बॉच पथक तर संकेतची छोटी बहीण काजल हिने खेलो इंडिया क्रीडा वेट लिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. संकेत काजल न वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट केली आहे, पण पदके ठेवण्यासाठी साधं घरही नाही. ही परिस्थिती पाहून अग्निपंख फाउंडेशनच्या सदस्यांची मने हेलावली आहेत आणि काजलला 3000 बक्षीस दिले. यावेळी सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे अमोल नागवडे, निरीक्षक सुरेश गोलांडे, बंडू खोले, ज्ञानदेव खेतमाळीस, युवराज उबाळे आदी जण उपस्थित होते. आई वडिलांचा विश्वास ना ओळख ना पाळख, पण आमच्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी अग्निपंख फाउंडेशनचे सदस्य आमच्या घरी आले आम्हाला खूपच भारी वाटले. संकेत व काजल नक्कीच भविष्यात चांगली कामगिरी करतील व देश व राज्याचं नाव मोठं करतील असा विश्वास संकेत व काजलच्या आईवडिलांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी काजल महादेव सरकार. हरियाणा येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. तसंच माझा भाऊ संकेत महादेव सरकार याने बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. माझे वडील महादेव आनंद सरकार आणि आई राजश्री महादेव सरकार आणि मधला भाऊ जीवन महादेव सरकार आमची फॅमिली आहे. आमचं हॉटेल आहे आणि हॉटेल व्यवसाय करत ट्रेनिंग पण करतो. परिस्थिती बेताची असून पण तरी पण आम्ही कष्ट करतो. आई वडील काहीसुद्धा कमी करत नाही. त्यांचं मत आहे की आम्ही जे भोगलं आहे ते तुम्हाला भोग येऊ नये तुमच्या वाटेला, त्यासाठी ते पण खूप मेहनत करतात आणि आम्ही पण ट्रेनिंग पण करून चांगलं मेडल देतो. न्यूज रिपोर्टर आदेश उबाळे, आज 24 तास, श्रीगोंदा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.